घरकुल योजनेच्या प्रतीक्षेत इस्माने घालवली 25 वर्ष. शापूर तालुक्याचे शेवटचे टोक समजल्या जाणाऱ्या व सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या वरपडी गावातील एका इस्माने तब्बल 1-2 वर्ष नव्हे तर गेली 25 वर्ष त्यांनी झोपडीच्या प्रतीक्षेत घालवलेली आज उघड झालेली आहेत. ग्रुप ग्रामपंचायत गुंडे डेण्या अंतर्गत समाविष्ट असलेल्या वरपडी गावातील वालकू तुकाराम ठाकरे या व्यक्तीला शासनाच्या घरकुलाचा लाभ आज मितीला मिळाला नसल्याने त्यांचे घर मुडकलीच्या अवस्थेत आले आहे. स्वभावताली कच्च्या विटांचे बांधकाम केले असून आतील भागात कुडाच्या भिंतीही पाहायला मिळत आहे. एकीकडे देशात 75 साजरी करत असताना तळागाळातील जनतेला शासकीय योजनेपासून दूर ठेवण्याचा येतन केला जात असताना दिसत आहे. शिक्षणाचा अभाव असल्याने घरकुला संबंधित पंचायतीकडे विचारणा केली असता त्यांना उडवडीची उत्तरेही मिळत गेल्याने संबंधितांना आजही योजनेपासून दूर ठेवण्यात आले आहे. तसेच आज घर मिळेल उद्या घर मिळेल या आशेत असलेल्या या कुटुंबाला आजही वंचित राहावे लागताना दिसत आहे. ग्रामपंचायतकडे आम्ही विचारणा केली असता मोदी आवास योजनेसाठी त्यांचा अर्ज दाखल केल्याचे ग्रामसेवक यांनी सांगितले आहे. त्यामुळे सदरील ग्रामस्थांना लवकरच घर देऊ असेही ते म्हणाले. प्रशासनानेही आमची दखल घेऊन आम्हाला नवीन घरकुलाचा लाभ द्यावा अशी विनवणी ठाकरे कुटुंब यावेळी करताना दिसत आहे.